तर मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो अजून एका नेहमीप्रमाणे भन्नाट व्हिडिओमध्ये. आणि आजचा जो व्हिडिओ आहे ना, खूप ऐतिहासिक आहे. महाराष्ट्रातील सगळ्यात मोठे जे ऐतिहासिक ठिकाणं आहेत ना, त्यापैकी एक असणारं सातारमधील तळबेड या ठिकाणी चाललो आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले सरसेनापती आणि छत्रपती संभाजी महाराजांचे मामा सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या गावी आपण चाललो आहोत. तर तिथे गेल्यानंतर आपण त्यांची समाधीच्या नंतर त्याच्या जवळच असलेला वसंतगड किल्ला आणि त्याच्या मागे असलेली रामगड, या तिन्ही गोष्टी आपण आज पाहणार आहोत. पण या तीन पार्टमध्ये, कारण याचे तीन पार्ट येणार आहे, तर तीन पार्टमध्ये आपण ते पाहणार आहोत. तर आपण तिकडे जाऊया, ते एक्सप्लोअर करूयात. चला माझ्याबरोबर. आणि आज माझ्याबरोबर आहे माझी मुलगी, जिला मी पहिल्यांदा दाखवतो आहे. छोटे छोटे व्हिडिओ तुम्ही बघितला असेल, रुही. आणि पहिल्यांदा माझ्या व्हिडिओमध्ये माझी वाईफ वर्षा आणि माझ्या दोन बहिणी ऋतुजा आणि सुचिता. तर आम्ही आता धमाल करणार आहोत, एन्जॉय करणार आहोत आणि ऐतिहासिक ठिकाण तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लोर करून दाखवणार आहोत. चला माझ्याबरोबर. आपण सातारवरून पुढे उमरजला आलो. उमरजवरून आता तुम्ही पाहिला तो टोल नाका क्रॉस केला, तासवडे टोल नाका क्रॉस केल्यानंतर एक 1.5 किलोमीटर अंतरावर आल्यानंतर लेफ्ट साईडला फाटा फुटतो. तिथून थोडंसं आत आल्यानंतर तुम्हाला हा जो ब्रिज दिसतो आहे, ब्रिज खालून सरळ पुढं उजव्या साईडला यायचं आणि तुम्हाला उजव्या साईडला आल्यानंतर इथे ही कमान दिसेल सरसेनापती हंबीरराव मोहितेंच्या नावाची. तर त्या कमानीतून सरळ आपल्याला 3 किलोमीटर अंतरावर तळबीड या गावी जाता येतं. चला. तर मित्रांनो, फायनली आपण पोहोचलो आहे सरसेनापती हंबीरराव भाजी मोहिते यांच्या समाधीपाशी. माझ्या मागं पाहताय तुम्ही ती समाधी दिसते. आपण आता गेटपाशी आहे, तर आपण आता आज जाऊयात आणि समाधी पाहूयात आणि त्याची माहिती घेऊयात. चला माझ्याबरोबर. आपण आता गावात आल्यानंतरच मी ऑलरेडी फोन करून सांगितलं होतं, इथलाच निलेश भाजी मोहिते आमचा पाहुणा आणि तो आपल्याला आज समाधी दाखवणार आहे. तर समाधी पाहूयात कशी आहे. बाहेर आल्यानंतर म्हणजे इथूनच चपला काढून मगच आत जायचं. आता आपण आलोय आतमध्ये. आत आल्यानंतर तुम्ही आजोबाचा परिसर पाहताय. इथला सगळा व्यवस्थित, म्हणजे गावकऱ्यांनी व्यवस्थित सुस्थितीमध्ये तिथं बांधकाम केलं आणि स्वराज्याचे पहिले सरसेनापती असल्यामुळे त्यांच्यासाठी एवढं करणं करायलाच पाहिजे. आणि इथे तुम्हाला पुढं आल्यानंतर इथली सगळी माहिती तुम्हाला इथं बोर्डवर दिलेली आहे, तुम्ही इथं वाचू शकता. आणि इकडे इंग्लिशमध्ये सुद्धा दिलेलं आहे आणि इकडे मराठीमध्ये दिलेलं आहे. आणि तो सर आपण वरती गेल्यानंतर समोर जी पाहताय ती समाधी आणि समाधीच्या मागे राम मंदिर आहे, तेही मी तुम्हाला दाखवणार आहे. पण पहिलं समाधीचं सगळं दर्शन घेऊयात, समाधी पाहूयात. आपण आता आलो आहे समाधीच्या जवळ आणि तुम्ही इथं पाहताय सुरुवातीलाच इथे एक तुम्हाला तोफ दिसेल आणि इथे एक तुम्हाला समोर तोफ आहे. छोटी तोफ आहे पण सुस्थितीमध्ये असलेली ही तोफ आहे. आणि ही समाधी तुम्ही ते पाहू शकता आणि खूप चांगल्या प्रकारे बांधलेली समाधी इथं तुम्हाला पाहायला मिळेल. आणि त्याच्यानंतर जे सर आहेत, जे आपल्याला पूर्ण इथली माहिती देणार आहेत, ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. नमस्कार, माझं नाव जयजीराव शामराव मोहिते. आपण याच गावचे आहे? हां, मी या गावचा रहिवासी. आपण आधी भव्यदिव्य समाधी जे पाहताय, हा मूळचा चौथरा आहे. हा साधारण 1688 छत्रपती शंभूराजांनी इथं येऊन ही समाधी बांधलेली. आणि हे वरची जी मेघडंबरी आपण पाहताय, म्हणजे किंवा ही जी आजूबाजूचा जो परिसर आहे, तर हा परिसर विजयसिंह मोहिते पाटील पर्यटन मंत्री होते, तर त्यांनी विजयदादांनी ही जशी आपण रायगडला शिवाजी महाराजांची मेघडंबरी पाहतो त्याच पद्धतीचं ही हिची रचना आहे. फक्त ती छोटी आहे आणि ही
मोठ्या पद्धतीनं आपण घेतलेली, तर याचं काम सगळं म्हणजे हे डेव्हलप करण्याचं काम माननीय माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटलांनी हे विकसित सगळं केलेलं आहे. गावाला 2 कोटी रुपये दिलेले आहेत आणि त्यांनी अंतर्गत रस्ते असतील, हंबीराव मोहितेंच्या समाधीचं सुशोभीकरण आणि त्याच्यानंतर हे जे आपण ब्लॉक वगैरे हे बसवलेले आहेत हे जिल्हा परिषदनी आपल्याला हे दिलेले आहे आणि हे अशा पद्धतीनं विकसित केलेलं आहे. आपण या तुम्हाला म्हणजे आतमध्ये आपण तुम्हाला ही जी समाधी ही साधारण 1688 छत्रपती शंभूराजांनी 16 डिसेंबर 1687 हंबीरावांचा वाईच्या युद्धामध्ये ज्यावेळी मृत्यू झाला तर त्याच्यानंतर 1688 दरम्यान छत्रपती शंभूराजांनी ही समाधी तळवीडमध्ये त्यांचा अस्थि त्यांना आणि आपल्या वाईच्या तिथं दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्यांचा अस्थिकलश इथं आणल्यानंतर त्यांची ही समाधी म्हणजे बांधलेली. तर हंबीरावांचा कालखंड हा सरसेनापती पदाचा 1672 ते 1687 हा 14-15 वर्षाचा कालखंड ते सरसेनापती होते आणि त्याच्यानंतर म्हणजे हंबीरावांच्या अगोदर साधारण 1280 ह्या दरम्यान जे पृथ्वीराज चव्हाणांच्या वंशातील अमीरराव हे एक राजे होते, ते अमीरराव हट्टी असं त्यांचं नाव होतं, तर त्यांच्या नावावरून छत्रपती शिवरायांनी हंबीरराव हे नाव त्या राजाच्या जे नावावरून ते ठेवलेले, कारण ही मंडळी सगळी मोहिते मंडळी ही सगळी जी राजपूत वंश राजपूत वंशातली, तर ही ह्या अशा 1200 समाधी तुम्हाला बघायला मिळतील, कारण ह्या गावामध्ये ही सगळी युद्धभूमी तर अशा छोट्या छोट्या समाध्या तुम्हाला बघायला मिळतील. याच्यावर असणारी जी काही वेगळी चिन्ह आहे ती प्रत्येक तो कुठल्या दर्जाचा अधिकारी असेल तर या संदर्भात त्याची चिन्ह चिन्हांकित केलेली असतात. तर ह्या समाधीवरती तुम्हाला इथं एक मोर एक सलामी देणारा हत्ती आणि एक सोंड वरती घेतलेला हत्ती अशा पद्धतीची तुम्हाला चिन्ह बघायला मिळतील. तर अशा पद्धतीनं म्हणजे छत्रपती शहाजीराजांच्या बरोबर पहिलं नातं झालं हंबीरावांच्या आत्या ह्या तुकाबाईसाहेब, त्याच्यानंतर छत्रपती शिवरायांच्या पत्नी सोयराबाईसाहेब, त्याच्यानंतर तंजावरला व्यंकोजीराजे त्यांच्या पत्नी अणुबाईसाहेब, त्याच्यानंतर महाराणी ताराबाईसाहेब ह्या हंबीरावांच्या कन्याच होत्या, म्हणजे 2 बहिणी 1 आत्या आणि एक मुलगी अशा पद्धतीनं म्हणजे छत्रपती घराण्यांशी 5 महाराण्या त्या घराण्यामध्ये गेलेले. छत्रपतींच्या जवळचं अत्यंत विश्वासू असं हे घराणं ह्या घराण्याचं म्हणजे अशा पद्धतीचं लौकिक आहे. प्रचंड ओढा लोकांचा वाढलेला आहे आणि इतिहासही लोकांना जाणून घ्यायला म्हणजे आता सध्या म्हणजे त्यांनाही वाटायला लागलेलं की आपला इतिहास आपण जाणून घेतला पाहिजे. अशा पद्धतीनं आपण आज हंबीराव मोहितेंच्या समाधीवरती आहोत. त्यांचं मूळ नाव होतं हंसाजी मोहिते आणि हंबीरराव ही दिलेली पदवी आणि हे जे बाजी मोहिते लावतात ती कधी, तर हे बाजी मोहिते साधारण 1584 ह्या दरम्यान हंबीरावचे जे पणजोबा होते तर ते आदिलशाही निजामशाही ह्याच्यामध्ये ती सगळी मंडळी होती, तर त्यावेळी त्यांना म्हणजे निजामशाहीमध्ये लढताना तर त्यांनी निजामशाहीमध्ये एक बंडाळी निर्माण झाली, तर ती बंडाळी मोडून काढण्याचं काम त्यांनी केलं आणि त्या बाजी म्हणजे जिंकणे, एखादं जर समजा युद्ध असेल किंवा आणखीन एखाद्या गोष्टीमध्ये जर त्यानं सरशी झाली तर त्याला बाजी म्हणतात, म्हणून त्या काळात 1584 ही दिलेली पदवी आहे. तर 16 डिसेंबरच्या दरम्यान इथं म्हणजे आर्मीचे जे विजय दिवस समारोह कराडला जो कार्यक्रम असतो तर त्या कार्यक्रमाला प्रथम म्हणजे मानवंदना देण्यासाठी हे तळबीडमध्ये येतात, कारण हे सर्वोच्च लष्करी पद आहे त्या काळातलं, छत्रपती शिवरायांच्या काळातलं हे सर्वोच्च लष्करी पद आहे आणि लष्कराचे जवान म्हणजे जे कोणी आर्मीमधील ऑफिसर असतील किंवा वर्दीवर असणारे जवान तर ते मानवंदना देण्यासाठी इथं येतात आणि इथं मानवंदना दिल्यानंतर मग कराडचे कार्यक्रम चालू होतो. आता वर्दीवरती म्हणजे त्यांना संपूर्ण वर्दी म्हणजे त्यांना फक्त शूज घालून आतमध्ये त्यांना फक्त अलाउड आहे, सिव्हिलियनला कोणालाही बूट चपला म्हणजे घालायला अलाउड नाही, कारण समजा बूट तुम्ही काढले तर त्यांची वर्दी पूर्ण होऊ शकत नाही, म्हणून फक्त आर्मीला फक्त अलाउड आहे तेवढं. हा ही तोफ जी आहे की छत्रपतींनी गोव्याच्या बंदरामध्ये ज्यावेळी डच आणि पोर्तुगीज आले तर त्यांच्याकडून आपण काही सॅम्पल पीस घेतले, तर म्हणजे तोफ कशी असती हे बघण्यासाठी म्हणजे ही तोफ खरेदी केली त्या काळामध्ये महाराजांनी. आणि ही जी तोफ आहे तर ह्याच्यामध्ये पंचधातू वापरली आहे, तर ही कधी फुटणार नाही तुटणार नाही किंवा किती गोळे उडवली तर ती गरम होणार नाही आणि ह्याच्यावरून परत नंतर मग आपले कारखाने चालू केले अशा काही ज्या तोफा होत्या.
तर ही त्यावेळी शत्रूंनी मेघ मारलेली, मेघ मारणे म्हणजे खुंटी मारणे. तर ही याच्यामध्ये आपण पाहू शकतो, याच्यामध्ये जर बोट घातलं तर तुम्हाला लोखंडी खुंटी लागेल आणि परत त्याच्यानंतर आपल्या सैन्यानं म्हणजे दुसरं होल मारून ही तोप म्हणजे चालू केलेली. आता ही असणारी तोप जिवंत आहे, म्हणजे ती ज्या ठिकाणी त्याची वात असेल, ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी वात असते तर ते वातीच्या ठिकाणी जर खुंटी मारली तर तुम्ही पेटवणार कसं? म्हणजे साधारण फटाका असतो, फटाक्याची वात काढून घेतली आणि सांगितलं तुम्ही पेटवा, तर ते तशा पद्धतीने त्यासाठी तो दुसरा होल. हा, तर आता दुसरा होल मारलेला आहे म्हणजे आता ही जिवंत आहे. तर हे म्हणजे तुम्ही कोणात गेला तरी तुम्हाला हेच टेम्परेचर दाखवणार आणि सावलीमध्ये सुद्धा हेच टेम्परेचर. वजन आहे 2500 किलो 2.5 टन. हे कधी फुटणार नाही, तुटणार नाही, कारण 5 धातू आहेत आणि सिंगल जर हे असेल तर धातूचे नसेल, ब्लास्ट होईल, ते फुटलं जाईल. ही अशी फुटलेली तोप आहे ती सिंगल धातूमध्ये. ह्याचंही वजन प्रचंड आहे आणि आपण त्या म्हणजे अवजड यंत्रणा कधी वापरली नाही. मराठा धोप ही तलवार वापरली आपण, ज्याला कर्नाटकी धोपसुद्धा म्हटलं जातं. तिची लांबी साधारण 4 फूट असते. तर ती हंबीरावच्या कमरेला जी तलवार आहे ती मराठा धोप आहे. आणि शंभूराजेच्याकडे इकडे आपण हे पाहतोय ती वक्र तलवार आहे. ती आपण छोट्या तलवारी म्हणजे फक्त ह्याच्यामध्येवरती वापरलेत, म्हणजे समुद्रावर ती वापरलेली, कारण होडक्यांच्या ह्याच्यामध्ये शिडांच्या ह्याला अडकू नये म्हणून त्याच्यासाठी. आणि घोड्यावर लढण्यासाठी फक्त आपल्याला ह्याचाच वापर सोयीस्कर होता मराठा धोप. आंबीरावचे जे प्रचंड युद्ध आहेत की म्हणजे की जी काही अज्ञात आहेत आणि म्हणजे अगदी ठराविक मोजकीच युद्ध आहेत ती लोकांना माहिती आहे. पण स्वराज्यामध्ये असणारे 360 किल्ले त्यापैकी 100 किल्ले आंबीरावच्या नावावरती आहेत. म्हणजे आंबीरावनी स्वराज्यामध्ये 100 किल्ले स्वतः आणलेले. 1640 ते 1687 हा 47 वर्षाचा कालखंड आहे. 47 वर्षाचा माणूस हा म्हातारा होऊ शकतो का? नाही होऊ शकत. म्हणजे ते वयस्कर पण नव्हते आणि एकदम तरुण पण नव्हते, मध्यम वयाचे होते. पण त्यांच्या निधनाच्या ह्याच्यामध्ये म्हणजे अशा पद्धतीनं लिखाण केलं गेलं की म्हणजे पिकलं पान किंवा आणखी काही असं बऱ्याचशा गोष्टी सांगितलं. वयस्कर दाखवलं चुकीचा जाऊ नये, बऱ्याचशा गोष्टी अशा दाखवलेल्या चुकीच्या लोकांनी सांगितलेली. मग आंबीराव असे असतील का? 47 वर्षाचं त्यांचं आयुष्य होतं सगळं. सरसेनापती आंबीरावचं म्हणजे तोफेचा गोळा लागून, कारण ज्यावेळी ते आपण ते तिथलं युद्ध सरजा खानबरोबरचं युद्ध जिंकलेलं होतं. पण तिथं युद्ध जिंकल्यानंतर तिथं आंबीरावचं औक्षण चाललेलं होतं. तिथले सुवासिनी ओवाळत होत्या आणि तेवढ्यामध्ये एक जखमी सैनिक पडलेला होता. तर त्यांनी त्या म्हणजे तोफेला बत्ती दिली आणि त्याचा गोळा आंबीरावला चुकून लागला. जर 1687 आंबीराव वाईच्या युद्धामध्ये पडले नसते तर शंभूराजे कदापि सापडले नसते. खरे खरे. धनाजी संताई सारखी जोडी आंबीरावनी तयार केली. म्हणजे असे की शत्रूला एवढी भीती होती, म्हणजे घोड्याला ते म्हणायचे मोगल की तुम्हाला म्हणजे धनाजी संताजी पाण्यामध्ये दिसतात म्हणजे मग ते जर अशा पद्धतीनं असतील तर आंबीराव कसे गुरु त्यांचं कशा पद्धतीनं असेल? ह्या गोष्टी जे आहेत त्या लोकांच्या पर्यंत गेल्या पाहिजे. आता आपण समाजाची पूर्णपणे माहिती पाहिली आहे, व्यवस्थित त्या काकांनी माहिती दिलेली आहे आपल्याला. आणि त्याच्याबरोबरच मागं एक खूप मोठं आणि सुंदर असं राम मंदिर आहे. आता आपण तिकडं चाललो आहोत. समाधी तर तुम्हाला व्यवस्थित आणि चांगली वाटली असणार आहे आणि ती आहेच. एवढ्या मोठ्या माणसाची समाधी म्हटल्यानंतर प्रश्नच नाही आहे. आपण आता जाऊया मंदिरामध्ये आणि मंदिर पाहूयात. चला, समाधीच्या बरोबर उजव्या साईडनं तुम्हाला इकडून रोड जातो आणि ते समोर दिसतं तुम्हाला राम मंदिर. तर आपण आता मंदिरामध्ये जाऊयात. आपण आता इथं आलेलो आहे मंदिरापाशी. सगळ्यांनी बाहेर इथं चपला काढायच्यात, आपण पण आता इथं शूज काढूयात आणि निघूया आतमध्ये. तुम्ही आत एंट्री केल्याच शांतता राखा. आत येताना मास्क नक्की घाला. सुंदर असं मंदिर इथे तुम्हाला पाहायला मिळेल. खूप चांगल्या प्रकारे मेंटेन केलेलं आहे, खूप चांगल्या प्रकारे व्यवस्थित ठेवलेलं आहे. जेथे नम्रता तेथे ईश्वर, नक्की आहे, खरंच आहे एकदम. आणि समोरून एंट्रन्स आहे इथे. समोर आल्यानंतर तुम्ही पाहू शकता एक सुंदर अशी मूर्ती इथे तुम्हाला दिसेल. त्याच्यामागे सुंदर अशी हत्तीची मूर्ती आहे आणि खूपच सुंदर असं हे मंदिर आहे.
मंदिरातून दर्शन घेऊन खाली आल्यानंतर उजव्या साईडलाच तुम्हाला हे ध्यान मंदिर आहे. सुंदर असं ध्यान मंदिर तुम्हाला इथं पाहायला मिळेल. आपल्याला सांगितलेला आतापर्यंतचा इतिहास त्याच्यामध्ये मंदिरांचा खूप काही असा प्रचंड मोठा इतिहास आहे की जो म्हणजे व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगता येणार नाही, पण वाचकांनी किंवा मग ज्यांनी ज्यांनी व्हिडिओ बघितला आहे त्यांनी म्हणजे हंबीरावच्यावर विस्तृत प्रमाणात तुम्हाला अजूनही बरीशा पुस्तकामधनं जे हंबीरावच्यावर माहिती उपलब्ध एवढी नाही आहे, पण शोध घेण्याचा प्रयत्न करा. अजूनही तुम्हाला हंबीरावच्या म्हणजे ज्या काही ज्ञात आणि अज्ञात लढाया आहेत तर त्यासुद्धा म्हणजे आपल्याला तुम्हाला काही माध्यमातून आपल्याला तुम्हाला बघायला मिळतील. जयाजी बाजी मोहिते या काकांनी आपल्याला खूप सुंदर असा सरसेनापती हंबीररावजी मोहिते यांचा इतिहास सांगितला, पूर्ण व्यवस्थित सविस्तर इतिहास सांगितला, तर त्यांचा मी खूप खूप मनापासून आभार मानतो. आणि ते इथं येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला व्यवस्थित इतिहास सांगतात आणि खरंच त्यासाठी मी त्यांचं सगळ्यांच्या तर्फे आभार मानतो. आणि हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असणार आहे. जी समाधी दाखवली, राम मंदिर दाखवलं, तुम्हाला नक्कीच आवडलं असणार आहे याची मी खात्री देतो. काकांचा नंबर आणि नाव मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, त्यांना कॉन्टॅक्ट करून मग तुम्ही जर इथे येणार असाल, तुम्हाला पूर्ण माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला यांचा नंबर आणि हे दिल्यानंतर तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता आणि यांच्याकडून माहिती घेऊ शकता. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट करून कळवा. आवडला असल्यास लाईक करा, तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींशी शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर जे बेल आयकॉन येणार आहे ना त्याला नक्की क्लिक करा, म्हणजे तुम्हाला असे सुंदर ऐतिहासिक भन्नाट व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहायला मिळतील. आता आपण भेटूया उद्याच्या दुसऱ्या भागामध्ये वसंतगडला. तोपर्यंत बाय बाय. मित्रांनो, मंदिरापासून थोडस ओह शिट मॅन लागलं, जाऊ दे.